अंधाऱ्या खोलीत सोफ्यावर झोपलेली व्यक्ती सारखी कूस बदलत होती. शेवटी इरा सोफ्यावरून खाली उतरली. तिनं खोलीचा दरवाजा उघडला. मग ती काळजीपूर्वक जिना उतरून खाली गेली आणि लिव्हिंग रूममध्ये कोणीही नसल्याची खात्री केली. तिनं ती रिकामी रूम बघून सुटकेचा निश्वास टाकला आणि पटकन किचनकडे गेली. फ्रीझर उघडून तिनं त्यातला ब्रेड काढला आणि हावरटासारखे मोठे घास खाल्ले. अचानक तिला बंगल्याच्या बाहेरून गाडीचा आवाज ऐकू आला. भीतीनं ती जागीच स्तब्ध झाली. तनिष परत आला होता का? तिला सेटवर त्या दिवशी घडलेल्या गोष्टी आठवल्या आणि त्यांचा विचार करून तिला अस्वस्थ वाटायला लागलं. तिनं घाईनं फ्रीझरचं दार बंद केलं आणि ती तिच्या बेडरूमकडे जायला तिथून सटकणारच होती. एवढ्यात लोकांचा एक मोठाच्या मोठा घुळका लिव्हिंग रूममध्ये शिरला. जर इरा आत्ता वरती गेली असती तर ते खूप संशयास्पद दिसलं असतं, म्हणून तिनं किचनच्या दाराशी उभं राहून बाहेर बघायचं ठरवलं. बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडला आणि तनिष आत आला. त्याच्याबरोबर बाहेरच्या वातावरणामधला गारवा सुद्धा आतशिरला. केअरटेकर तात्काळ त्याच्याकडे गेली आणि तिनं विचारलं, सर तुम्ही परत आलात? तनिषनं त्याची मान होकारार्थी हलवली. त्यानं त्याचा कोट काढून एका नोकराकडे दिला. त्यानं त्याची मान थोडी उंच केली आणि विचारलं, काय झालंय काय तिला? मॅडम आज, तनिषनं तिला मध्येच अडवत थंडपणे सांगितलं. तिला मॅडम म्हणायचं नाही. या एका लहानशा वाक्यामुळे अख्ख्या लिव्हिंग रूममध्ये पूर्ण शांतता पसरली. इरानं स्वतःचा ओट चावला. तिला मॅडम म्हणायचं नाही? त्याचा नापसंतीचा सूर ऐकून इरा वैतागली आणि न राहून किचनच्या बाहेर पडली. केअरटेकर कसं बसं बोलली, मिस इरानी आज जेवण नाही केलं. केअरटेकरला पुढं बोलणं अशक्य झालं. ती हे बोलली कारण तनिषची नजर इराच्या हातात असलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर आणि तिच्या तोंडाभोवती चिकटलेल्या ब्रेड क्रम्सवर पडली होती. त्याला सुरुवातीला असं वाटलं होतं की आज जे झालं त्यामुळे इराचा खेळ खलास झाला असेल आणि ती दुःखात बुडून गेली असेल, पण आता तर तिला फार काही झालंय असं का वाटत नव्हतं? तनिषचा आधीचा निर्विकार असलेला चेहरा अजूनच थंड आणि पांढरा पडला. त्याच्या मनात एक संतापाची भावना पसरायला लागली. इराचा गुलाबी दिसणारा चेहरा त्याच्या डोळ्यात खुपत होता. तो काहीतरी बोलणारच होता एवढ्यात एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. एकाएकी तो सरळ इराकडे चालत गेला. इराला काही रिॲक्ट करायला वेळ मिळायच्या आधीच त्यानं त्याच्या भल्या मोठ्या हातांनी तिची हनुवटी पकडली आणि लगेचच त्यानं थंडपणे विचारलं, कोणी मारलं तुला? कोणी मारलं मला? ऑफकोर्स तुझं ज्या व्यक्तीबरोबर अफेअर चालू आहे ना, तिनं. पण तिनं त्याला सांगूनही काही फरक पडणार नव्हता. त्यानं तिच्यासाठी बदला घेतला असता का? तिला काही सेकंद कचरताना पाहून त्याच्या नजरेतले भाव बदलायला लागले. त्यानं अचानक तिची हनवटी सोडली आणि तो खोचकपणे म्हणाला, तुला अपर्णानी मारलं असं सांगणारेस का तू मला? त्याचा हा सूर म्हणजे जाऊ दे. तो प्रचंड नाराज दिसत होता. तिला माहिती होतं की तिनं काहीतरी घोळ घालून ठेवल्यावर तो सगळ्यात जास्त चिडायचा, त्यामुळे तिनं थोडा वेळ विचार केला आणि तिनं अगदी नॉर्मल सुरात बोलायचं ठरवलं. तुम्हाला एवढ्या साध्या गोष्टीसाठी त्रास नाही द्यायचा मला. मला त्रास नाही द्यायचा? तू मला ही छोटीशी सूट देऊन तुला जे हवंय ते मिळवायचा प्रयत्न करतेस का? तुला मी तुझ्यासाठी बदला घ्यावा असं वाटतंय का? तनिष उपहासाच्या सुरात म्हणाला. इरा काहीच बोलली नाही. तनिष केअरटेकरकडे वळला आणि कडक आवाजात म्हणाला, स्वातीताई तुमचं आता वय झालंय आणि नजरही कमजोर झालीय. प्लीज इतर लोक तुम्हाला परत मूर्ख बनवणार नाहीत याची काळजी घ्या. मूर्ख बनवलं? हा माणूस माझ्याबद्दल बोलतोय का? इराच्या कपाळाला आठ्या पडल्या. ती म्हणाली, मिस्टर खानविलकर मला तुमच्या मदतीची गरज नाही. मिस शहा मी तुम्हाला सांगून ठेवतोय, तुम्हा बायकांच्या युक्त्या माझ्यावर काम करत नाहीत. त्याचं बोलणं संपताक्षणी तो मागे वळला, वरच्या मजल्यावर गेला आणि दरवाजा जोरात आपटला. इराच्या मनात आलं, म्हणजे तो लोकांना त्याच्याशी बोलूही देत नाही. इरानी रागात ब्रेडचा एक तुकडा तोडला. अचानक तिच्या लक्षात आलं की एक प्रॉब्लेम झालाय. त्यांचं आत्ता भांडण झालं होतं ना? तसं असेल तर रात्री तिनं कुठे झोपणं अपेक्षित होतं?
इराणी लिव्हिंग रूममध्ये झोपून रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आणि तिची नेहमीची सकाळची कामं उरकल्यावर तिनं आरशात पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची सूज जरी कमी झालेली असली तरी तो अजूनही थोडा लालसर दिसतोय असं तिच्या लक्षात आलं. तिला जरा रागच आला. तिला काहीही कारण नसताना मार खावा लागला होता. तिनं कपडे घातले आणि खालच्या मजल्यावर गेली. केअरटेकरने तिला हाक मारली. मॅडम, सॉरी मिस इरा, जायच्या आधी थोडा नाश्ता करून घ्या. इराला खरंच खूप भूक लागली होती. तिनं तिचा फोन लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर टाकला आणि किचनकडे गेली. ती खायला सुरुवात करणार एवढ्यात तिला तनेश बंगल्याच्या बाहेरून तिच्या दिशेनं चालत येताना दिसला. बहुतेक त्याचं वर्कआउट सेशन आत्ताच संपलं होतं. आता तो एका टॉवेलनी त्याचा घाम पुसत होता. त्यांनी जरी फक्त स्पोर्ट्स आउटफिट आणि व्हाईट शूज घातले असले तरी त्याला चालताना बघून त्याच्याकडून थंडपणा आणि उद्धटपणाच्या वाईब्स येत होत्या. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे भावनाशून्य होता आणि तो तिच्याकडे नजरही न टाकता वरती गेला. इरा त्याला जाताना बघत राहिली आणि तिला त्याच्या थंडपणा आणि उद्धटपणाचं आश्चर्य वाटल्यापासून राहिलं नाही. तिनं तोंड वाकडं केलं. नाश्ता करून सुद्धा तिचा मूड फारसा काही सुधारला नाही. तिनं तिची बॅग उचलली आणि ती बाहेर पडतच होती एवढ्यात तिला काहीतरी आठवलं. ती मागे वळली आणि कॉफी टेबलवरचा फोन उचलून बॅगेत ठेवला. मगच ती कामाला जायला बंगल्याबाहेर पडली. ती निघून गेल्यावर एक नोकर साफसफाई करायला लिव्हिंग रूममध्ये आली. तिला सोफ्यावर एक फोन पडलेला दिसला आणि तिनं तो उचलून कॉफी टेबलवर ठेवला. थोड्या वेळाने तनिष त्याचे कपडे बदलून खाली आला. कॉफी टेबलच्या शेजारून जाता जाता त्यानं त्याच्यावर ठेवलेला फोन उचलून खिशात घातला आणि घराबाहेर पडला. त्याचा मॅनेजर आणि असिस्टंट आधीच व्हॅनमध्ये बसून त्याची वाट पाहत होते. तो व्हॅनमध्ये शिरल्यावर त्याचा असिस्टंट सावधगिरीनं म्हणाला, मिस्टर खानविलकर, माझं सिक्युरिटी ऑफिसरशी आधीच बोलणं झालंय. आजपासून तुमच्या सेटच्या बाहेर रिपोर्टर्स थांबणार नाहीत. तनिष्नं बेपरवाईनं मान डोलावली. जणू काही त्याला फरकच पडत नसावा. त्यानं त्याची स्क्रिप्ट उचलली आणि व्हॅनच्या आतलं वातावरण पूर्णपणे शांत झालं. जरी त्याचा पहिला प्रेममध्ये कॅमियो असला आणि त्याचं काम फक्त काही सीन्सपुरतं मर्यादित असलं तरी तो नेहमीच त्याचं काम गांभीर्याने घ्यायचा. या सिरियलमध्ये तनिष एका मोठ्या कंपनीच्या सीईओचा रोल करणार होता. सिरियलचा मेल लीड एक बिझनेस सुरू करण्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतो आणि त्याला त्या कंपनीमध्ये काम करायचं असतं. पण तनिष त्याला तशी संधीच देत नसतो. नाईलाज झाल्यामुळे प्रेमासाठी म्हणून सिरियलची फिमेल लीड मेल लीडची मदत करायला पुढाकार घेते. ती तिचा जीव धोक्यात घालून रहदारीच्या रस्त्यावर ट्रॅफिक थांबवायला जाते आणि त्यामुळं मेल लीडचं नशीबच उजळतं. आज फिल्म सेटवर हाच सीन फिल्म केला जाणार होता. डायरेक्टर तनिषला सीन समजावून सांगत होता. तो म्हणाला, खानविलकर सर, जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह कराल तेव्हा बरोबर याच ठिकाणी ब्रेक मारा. तुम्हाला जास्त वेगानं गाडी चालवायची गरज नाही. झूम आउट केलेल्या शॉट्ससाठी रिशूट करताना आम्ही एक स्टंट डबल वापरणार आहोत. सीन 56, टेक 4, ऍक्शन. तनिष एक काळी लॅम्बॉर्गिनी चालवत होता. त्यानं अंतराचा साधारण अंदाज घ्यायला मान वर करून पाहिलं पण त्याला अपर्णा थोड्या अंतरावर उभी असलेली दिसली. अचानक त्याच्या डोळ्यासमोर एक बोटांचे व्रण उमटलेला लहान खुरा गोरापान चेहरा आला. त्याचा चेहरा कठोर झाला आणि ठरलेल्या ठिकाणी त्यानं ब्रेक्सच्या जागी ऍक्सेलरेटर जोरात दाबला. गाडीने अचानक वेग घेतला आणि ती सरळ अपर्णाच्या दिशेने निघाली. फिल्म सेटवर प्रचंड गोंधळ सुरू झाला. ब्रेक, पटकन गाडी थांबवा, वाटेतून बाजूला हो, तिथून हल. खर्र, गाडी थांबण्याचा कर्कश आवाज ऐकून सगळे आ वासून गाडीकडे बघत राहिले. आश्चर्यचकित होऊन ते नुकतंच नक्की काय घडलंय ते पचवण्याचा प्रयत्न करत होते. लॅम्बॉर्गिनी थांबली होती आणि अपर्णा आणि त्या गाडीमध्ये फक्त 0.01 मीटरचं अंतर होतं. अख्ख्या सेटवर भयान शांतता पसरली. काही सेकंदांनी अपर्णाच्या पायातलं बळ जाऊन ती धपकन खाली कोसळली. तिचं पूर्ण शरीर धक्क्यांनी थरथर कापलं होतं आणि चेहरा पांढरा फटक पडला होता. तिची अवस्था खरंच खूप केविलवाणी दिसत होती. तनिष गाडीतून खाली उतरला. त्यानं बेपरवाईने सगळ्यांवरून नजर फिरवली आणि बराच वेळ झाल्यावर तो हलक्या आवाजात पुटपुटला, सॉरी.
माझा ब्रेक्स आणि ॲक्सिलरेटरमध्ये गोंधळ झाला. कोणी काहीच बोललं नाही. डिरेक्टरनं त्याच्याकडे बघितलं. त्याला त्याच्यावर ओरडायचं होतं पण त्याची तेवढी हिंमत नव्हती. शेवटी तो फक्त कसातरी हसला आणि म्हणाला, अपर्णाला काही झालंय का ते पटकन बघा. पुढील एपिसोडसाठी आताच आपल्या पॉकेट एफ एम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट एफ एम ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.